दिवाळीला सुरुवात झाली तरी सुद्धा फराळ बनवून झालं नाही. काही ताईंचं झालेलं असेल फराळ बनवून, तर काही ताई बनवत असतील फराळ, तसंच मी सुद्धा बनवत आहे. तर एक दोन पदार्थ मी बनवले, अजून एक दोन पदार्थ जे आहेत ते सुरू आहेत बनवायचं. असो, स्वस्त खा आणि मस्त राहा. तर मी आज बनवली आहे मस्त अशी कुरकुरीत सेव. अर्धा किलो बेसन इथे घेतलेलं आहे मी, अर्धा किलो बेसन जे पॅकेटचं आहे मार्केटमधून बाजारातून ते आणलेलं आहे विकतचं, घरी बनवले नाही बेसन. तर त्याच बेसनचे मी कुरकुरीत असं सेव बनवणार आहे आणि तुम्ही बघू शकता रुद्रांसला पण तेच करायचं आहे जे मी करते. हवाबंद पॅकेटमध्ये असलं बेसन किंवा कुठलाही पदार्थ तरी पण चाळून घ्यायचं, ही एक आपल्याला सवय लावूनच घ्यायची, कारण काही पण असू शकतात, कधी पण चाळूनच उपयोग करायचा. अर्धा किलोवाचं सेव बनवायचं आहे. त्याच्या मनाने मी लसणाच्या कऱ्या घेतलेल्या आहेत, जिरा आहे आणि ओवा आहे, जे आता सगळ्यात आधी ओवा आणि जिरा बारीक करून घेणार, त्याच्यानंतर लसूण. लसूण, ओवा आणि जिरे हे मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं, थोडंच प्रमाणावर होतं त्याच्यामुळे म्हटलं मिक्सरमध्ये नाही फिरवत, खलबत्त्यामध्येच ठेचून घेतलं. आणि त्याच्यात पाणी ओतून घेतलं, तो पाणी चाळणीने का गाळणीने असं गाळून घ्यायचं आणि जो जाडसरपण्याचा जो चोथा राहतो तो अद्रक लसणच्या डब्यामध्ये आपण टाकून भाजीमध्ये त्याचा उपयोगात आणू शकतो. फेकायची काही गरज नाही, भाज्यांमध्ये वगैरे आपण तो वापरू शकतो. तर मी हा जो चोथा आहे तो अद्रक लसणच्या डब्यामध्ये अद्रक लसणमध्ये मिक्स करणार आणि भाजीमध्ये यूज करणार. त्याच्याने पण भाज्या पण चांगल्या लागतील, जो आपला शेव आहे तो पण इकडे ह्या पाण्याने छान वाटेल. तर हा जो पाणी आहे तो पाणी मी आता बेसनमध्ये टाकणार. तर इथे सगळं घेतलेलं आहे, तिखट, मीठ, हळद, धने पावडर, हे सगळं चवीपुरतं घेतलेलं आहे. सगळे मसाले तर मी आधीच घेतले, पण गरम तेल टाकायला थोडंसं विसरली. तर 3 ते 4 चम्मच मी असं गरम तेल केलं, तेल कढवून घेतलं. ह्याच कढईमध्ये मला करायचं होतं सेव वगैरे काढायची होती, तर त्याच कढईमध्ये मी तेल गरम केले आणि तो तेल टाकली बेसनमध्ये. तेल टाकल्यानंतर गरम होतं, तर गरम गरम थोडंसं चम्मचने फिरवून घेतलं. त्याच्यानंतर हाताने सगळं पीठ मिक्स करून घेतलं, बेसन, मसाले, तो तेल सगळं एक जीव होईल असं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर आता आपण समोरची प्रोसिजर म्हणजेच बेसन भिजवायची करूया. गरम तेल नाही टाकलं अजून, लसण, अद्रक, जिरे याचा जो पाणी होता तो पाणी सगळं असं टाकून घेतलं सगळ्यात आधी. त्याच्यानंतर आता मी बेसन भिजवणार आहे. जास्त कडक पण नाही आणि जास्त मऊ पण नाही, अशा पद्धतीने सेव बनवताना भिजवून घ्यायचं. हे बघा, सेव बनवायला आपली बेसन भिजवून झाली, जास्त कडक पण नाही आणि जास्त एकदम गिल्ल पण नाही. हे बघा, शेव बनवायला आपली बेसन भिजवून झाले, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, प्रमाणातच भिजवलं पाहिजे जेणेकरून सेव बनवायला लवकर. जास्त स्वयंपाक करायचे असेल किंवा असं काहीतरी वेगळं करायचे असेल त्यावेळेस मी गॅस खालीच घेते आणि आरामात करते. कसं, मला एकतर कंबर वगैरे दुखीचा त्रास आहे, तर आपण जास्त वेळ ज्यावेळेस उभे राहतो त्यावेळेस कंबर पण दुखते आणि पाय पण दुखतात. आपण बनवतो चांगली गोष्ट आहे, पण थोडं आपल्याकडे पण लक्ष द्यायचं आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून जरा मी गॅस खाली घेऊनच बसून आरामातच करते. आणि प्रत्येक गृहिणीने पण थोडंफार लक्ष दिलंच पाहिजे आपल्याकडे. हे बघा, तेलातील बुडबुड्या कमी झाले म्हणजे सेव आपला शिजला. जरा जास्त वेळ ठेवतो आपण तर शेव आपला करपतो, जरी तो पिवळा दिसत असला तरी एकदम झुरा होऊन जातो. म्हणून थोडंसं अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि तेल झरून जावं याच्यासाठी मी थोडा वेळ असं झाऱ्यामध्ये धरलेला आहे शेव, जेणेकरून तेल झरावं. तुम्हाला काय सांगू, आता जे काम मला करायचे असते ते काम रुद्रांसला पण करायचे असते. मी चकल्या बनवली तर त्याला चकल्या बनवायचे होतं, आता मी सेव बनवते तर त्याला सुद्धा शेव बनवायचं आहे. आणि गॅस जवळून हट्टायचं काम करत नाही, जिकडे मी जाणार तिकडेच जातो, मी जिकडे काय करणार तोच करायला बघतो. आता काय सांगू रुद्रांसचं, एकतर तेलाजवळ आपल्याला भीती वाटते आणि बघा कसं बसलेलं आहे. अशा पद्धतीने मी माझा सगळा शेव बनवून घेतला आणि खूपच छान चवीला पण छान झाला आणि कुरकुरीत असा सेव झाला. रुद्रांसला तर प्रचंड आवडतो सेव, तर तो सुद्धा साईडला बसला आहे शेव खात. सेव आणि चकल्या त्याच्या सगळ्यात फेवरेट आहेत दोन वस्तू, तर तो सुद्धा बसलेला आहे साईडला खायला.
अशा प्रकारे झालेला आहे आपला कुरकुरीत खुसखुसीत सेव आणि खूपच छान झाला आणि चवसुद्धा प्रतिम झाली शेवची। याच्यामध्ये टाकलेला आहे ओवा, जिरा आणि लसूण, हे कुठून त्याचं पाणी करून तो पाणी गाळून घेतलेला आहे, तो पाणी गाळलेला पाणी याच्यात टाकलं आणि जो चोथा होता तो अद्रक लसूणची पेस्ट याच्यामध्ये मिक्स केलं मी, जेणेकरून आपल्याला भाजीमध्ये त्याचा उपयोग येईल, फेकून न देता भाजीमध्ये उपयोग करायचं। तर छान झालेला आहे शेव। बेसन पीठ घेतलेलं आहे विकतचं आणि त्या विकतच्या बेसनपासून मी बनवलेला आहे छान असा सेव। तर तुम्ही बघू शकता कसं झालेलं आहे आपला शेव, दिसायला सुद्धा छान दिसतो तसंच चवीला सुद्धा छान आहे। सगळ्या मैत्रिणींचं फराळ तर बनवून झालेलंच असेल, मी पण एक एक करून बनवते आता, म्हणजे रुद्रा मला बनवायचं असते तेव्हा रुद्रांचंच मधामधात होतो, तर त्याचं पण बघून मला करायचं असते आणि करते मी तसंच। तर अशा पद्धतीने बनवलेलं आहे बघा कुरकुरीत असा शेव, खूप छान झालेला आहे, चवीला सुद्धा भारी झालेला आहे, दिसायला सुद्धा भारी दिसतो, चव पण छान झाली। तर लाईक शेअर करा, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, छान छान कमेंट करा आणि मस्त खा, स्वस्त रहा आणि तुम्ही सुद्धा वेगवेगळे पदार्थ ट्राय करा।